फक्त टाळ्या वाजवून आपण स्पर्धेनंतर स्वागत करायचं आहे. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. उद्या 8 मार्च जागतिक महिला दिन आहे आणि या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सर्व नगरसेविका महिला उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेनिमित्त आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रशांत खान धन्यवाद. बरे सर, ट्रक नंबर जजेस नोट डाऊन करायचे. ट्रक नंबर 201 202 203 204 205 206 207. Athlete, start. Who's number one? Front double bicep. With your thigh muscle, judges ranking karayche 1 to 7. Paanch poses sir, athlete 5 poses sir, judges 1 to 7 ranking karayche. Taalya vajwa, taalya zordar. Relax, thank you. Roshan, aani khara bakshis hai, taalyan madhun milta kalakar asel, milu asel, kuni asel. Pose number 3. Side chest. हळूहळू नाही अशा फटाकड्यासारख्या वाजल्या पाहिजे, डी जे पेक्षा भारी वाढल्या पाहिजे. सादर करा आपण वाजवा. थँक्यू. पोज नंबर 4, बॅक डबल बायसेप. Relax. Thank you. Pose number 6. Any side tricep. With your calf muscle. Any side tricep with your calf muscle. Relax. Thank you. And pose number 7. Abdominal obliques with thigh muscle. Relax. Thank you. Thank you. स्पर्धकांनी जागेवरती थांबायचं, स्पर्धकांनी आपली ओळख हात उंचावून करायचे. ट्रक नंबर 201 रिया कुमार मुंबई उपनगर. ट्रक नंबर 202 पल्लवी दोषी वेस्टर्न ठाणे. ट्रक नंबर 203 श्रद्धा ढोके मुंबई उपनगर. ट्रक नंबर 204 तन्वी पुणे. ट्रक नंबर 205 डॉक्टर माया राठोड मुंबई उपनगर. ट्रक नंबर 206 आमला ब्रह्मचारी मुंबई. अँड ट्रक नंबर 207 कांचन सिंग ठाणे. या ठिकाणी गुणांक देण्याचं काम चाललेलं आहे. स्त्रिया कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत, अगदी मिलिटरीमध्ये पाहाल त्या ठिकाणी देखील आहेत, वैमानिक आहेत, सर्व स्तरावरती आहेत. आणि याचा आदर्श याच महाराष्ट्राने घडवून गेलेला आहे. कारण जिजाऊ महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्रा भेटीला आहेत त्यावेळेस एकही गडकिल्ला जिजाऊ महाराजांनी जाऊ दिलेला नाही. किंवा कुठलाही सेनापती दुसऱ्या आदिलशाही किंवा मोगलमध्ये सामील देखील झालेला नाही. अशा प्रकारे राज्यकारभार जिजाऊ महाराजांनी सांभाळला. 8 वर्ष सतत आणि सातत्याने लढाई करणारे संभाजी महाराज. येसूबाईंनी संपूर्णपणे रायगड आणि तिथला व्यवहार सांभाळला. त्यानंतर याच महाराष्ट्रामध्ये ताराबाईंनी संपूर्णपणे महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळली. पाणीपतच्या युद्धामध्ये जर आपण पाहाल तर मल्हारराव होळकर आणि त्याच्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी 23 वर्ष राज्य केलं. आणि आत्ताची भारस्त्री स्पर्धा ही अहिल्यादेवी होळकर यांचं साम्राज्य या ठिकाणी आहे, इंदोर येथे होणार आहे. आपण देखील खेळा रसिक त्या ठिकाणी उपस्थित राहू शकता. त्याची तारीख पुण्या चोळामध्ये चेतन पठारे साहेब 20 ते 22 या दरम्यान इंदोर येथे
फारच ती स्पर्धा होणार आहे. 600 खेळाडू संपूर्ण भारतामधून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि 300 पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित क्रीडा रसिकांना विनंती आहे, जोरदार डाळ्याने आपण एकदा या ठिकाणी महिला भगिनींना दाद द्या. फायनल पोस्ट डाउन, डीजे म्युझिक स्टार्ट. डीजे म्युझिक फायनल पोस्ट डाउन. गटाच्या बक्षीस वितरणासाठी मी सगळ्या मान्यवरांना पहिल्यांदा नावं घेतो, त्यांनी मंचावरती यायचे. सौ स्नेहा नलवडे, सौ रजनी जेदे, नगरसेविका सौ सविता फाळके, नगरसेविका सौ मनीषा काळोखे, नगरसेविका सौ दीपलक्ष्मी नाईक, नगरसेविका सौ स्मिता घोडके, नगरसेविका सौ सुजाता राजेमाडी आणि नगरसेविका सौ सिद्धी रवींद्र पवार. या सर्व मान्यवरांनी मंचावरती जायचे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महिलांसाठी, मान्यवरांसाठी सुद्धा आणि स्पर्धकांसाठी सुद्धा. मी त्या लहान मुलाला विनंती करतो की त्याला तिथून साईडला काढा. आणि माझी परत एकदा विनंती आहे की सातारमध्ये पहिल्यांदा, म्हणजे आधी पण होत आला पण यावर्षी पहिल्यांदा अटल महाराष्ट्रश्री 2020 स्पर्धा शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट याच्या आयोजक आणि संयोजक रवींद्र पवार सोबतच बॉडी बिल्डर फेडरेशन आणि सातारा बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांनी ही स्पर्धा सातारकरांसाठी भेट म्हणून काढली. तर सातारकरांनी सुद्धा ती भेट म्हणून बघावी, ती आजमावावी आणि पहावी. त्यासाठी मी माझ्या दोन्ही बाजूला मंचाच्या उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना विनंती करेन की थोडीशी शिस्त बाळगा, थोडीशी शिस्त बाळगी तर उत्तम कार्यक्रम पाहायला मिळेल आणि काही घडणारही नाही. अजून दोन मान्यवर आहेत, मी विनंती करेन. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी आपटे सर आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर मी विनंती करेन महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी श्री विक्रमजी रोटे सर, विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर मी विनंती करेन श्री रवींद्र पवार सर, आपणही व्यासपीठावरती यायचे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महिलांसाठी. खरं तर उद्या 8 मार्च जागतिक महिला दिन, पण साताऱ्यात कदाचित तो आजच साजरा होतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर खूप गट लागतात या गोष्टीसाठी आणि एकदा खरंच मला असं वाटतं हात वर करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महिलांसाठी. एक अनाउन्समेंट होती, ईश्वर जाधव म्हणून मुलगा हरवलाय, त्याचा भाऊ शोधतोय इकडे त्याला. सात क्रमांक इथे देण्यात येतात. सातव्या क्रमांकाला सन्मानित करण्याकरता मान्यवरांचा नामोल्लेख करायचं. सौ स्नेहा नलावडे आणि सौ रजनी जेदे. आजच्या या वजनी गटातील सातवा क्रमांक, ट्रक नंबर 207 कांचन सिंग ठाणे. जोरदार
आणि सहावा क्रमांक त्यानंतर सहाव्या क्रमांकाला पारितोषिक देण्यासाठी मान्यवरांचं नाव घेतो नगरसेविका सौ सविता फाळके आणि सहावा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 202 पल्लवी दोषी वेस्टर्न ठाणे 202 पल्लवी दोषी वेस्टर्न ठाणे पाचव्या क्रमांकासाठी पारितोषिक देण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो नगरसेविका सौ मनीषा काळोखे आणि पाचवा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 201 रिया कुमार मुंबई उपनगर चौथ्या क्रमांकाचं बक्षीस वितरणासाठी मी विनंती करतो की नगरसेविका सौ दीपलक्ष्मी नाईक यांना आणि चौथा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 203 श्रद्धा ढोके मुंबई उपनगर काया जोरदार वाजल्या पाहिजे मला असं वाटतं की सातारकरांनी राणा करायला आणि सारा हवेला कधी मागे हटू नये त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो सौ नगरसेविका सौ स्मिता गोडके यांना आणि तिसरा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 204 दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस वितरणासाठी मी विनंती करतो नगरसेविका सौ सुजाता राजे माणिक यांना आणि दुसरा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 205 डॉक्टर माया राठोड मुंबई उपनगर त्यानंतर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो नगरसेविका सौ सिद्धी रवींद्र पवार आणि त्याचबरोबर मी विनंती करेन महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रशांतजी आपटे सर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी श्री विक्रमजी रोटे सर व्यासपीठाच्या मध्यभागी यायचे त्याचबरोबर श्री आयोजक श्री रवींद्र पवार यांनी सुद्धा आणि मिस महाराष्ट्र 2020 विनर 206 आमला ब्रह्मचारी मुंबई एकदा जोरदार टाया लावायचे मित्रांनो आणि टायाचा कलर चालू करायचा धन्यवाद सर्व मान्यवरांनी आणि सर्व स्पर्धकांनी फोटोबोधसाठी व्यासपीठाच्या मध्यभागी यायचंय ट्रॅक नंबर 206 205 आणि 204 यांचं सिलेक्शन मिस्टर इंडिया हे मागे वुमन्स बॉडी बिल्डिंग नॅशनल चॅम्पियनशिप 20-22 मार्च इंदोर मध्ये होणाऱ्या 20-22 मार्च दरम्यान होणाऱ्या
वुमन्स बॉडीबिल्डिंग साठी आपलं सिलेक्शन झालेलं आहे. आपला ब्रह्मचारी डॉक्टर माया राठोड, आपला ब्रह्मचारी मुंबई नंबर 2 डॉक्टर माया राठोड मुंबई उपनगर, आणि 3 तवी हा पुणे, या तिघी जणींचं सिलेक्शन वुमन्स बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप नॅशनल चॅम्पियनशिप इंदोर येथे होणार आहे 20, 21, 22 मार्च रोजी. तिथे यांचं सिलेक्शन झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आपण. रसिक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करायचं आहे. स्टेज मार्शल बेस्ट क्लोजिंग या स्पर्धेमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावं स्टेज मार्शल श्री प्रसन्न देवरुखकर आणि सुभाष जाधव यांच्याकडे द्यायची. बेस्ट क्लोजिंगसाठी ज्यांना नावं आपली द्यायचे त्यांनी आपली नावं स्टेज मार्शल धनंजय चौगुले, प्रसन्न देवरुखकर आणि सुभाष जाधव यांच्याकडे द्यायचे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी यानंतर 70 किलो, 75 किलो, 80 किलो हे बॉडी बिल्डिंगचे गट होणार आहेत आणि 80 किलोच्या नंतर वुमन्स मॉडल फिजिक ही स्पर्धा होणार आहे. क्रीडा रसिकांच्या ट्रॉफी खरी ठेवा. ऑल पार्टिसिपेंट्स हँड्स टुगेदर. थँक्यू. टू 206 व्यासपीठाच्या मध्यभागी थांबू. आणि या गटानंतर खेलो इंडियाचे जे बक्षीस आहेत ते दिले जातील. सो जे काही विजेते आहेत त्यांनी तयार राहायचे. धन्यवाद. आणि यानंतर 70 किलो वजनी गट आणि यानंतरचा जो वुमन फिजिकचा राऊंड होईल त्यानंतर खेलो इंडियाचे आपण बक्षीस देऊया. आणि त्यामध्ये मी ज्या खेळाडूंची नावं आहेत त्यांनी नावं घेतो, त्यांनी प्लीज मंचावरती इथे माझ्याजवळ येऊन थोडासा संपर्क साधायचा आहे. हा, सत्कारासाठी आपण बोलवतो. त्यामध्ये पार्थ सुशांत साळुंखे, स्नेहा सूर्यकांत जाधव, वैष्णवी गणेश यादव, सुदेशना हनुमंत शिवनकर ज्या आहेत त्यांनी हात वर करून सम